पडलेली आहे बैठकीत काय नेमके निर्णय झालेले आहेत, दसरा मेळावा कुठे आयोजित केला जाणार आहे, करणार आहेत की नाही करणार आहेत? या ठिकाणी शिवसेनेच्या 20 ते 30 तारखेच्या दरम्यान शिवसंवाद यात्रा या ठिकाणी आम्ही सुरू करतो आहे। महाराष्ट्रामध्ये सगळे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे, त्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचा संवाद साधणे, त्या जिल्ह्यांचे प्रश्न जाणून घेणे या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश केलेले आहेत आणि येत्या 20 ते 30 तारखेमध्ये हा संवाद यात्रेचा संपर्क दौरा आमचा या ठिकाणी सुरू होतो आहे। आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये एकेका मंत्र्याकडे जवळपास 3-3 ते 4-4 जिल्हे, त्यांच्याबरोबर खासदार, आमदार, उपनेते, नेते अशांचा समावेश असणार आहे आणि स्थानिक जिल्हा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर ही बैठक होणार आहे। दसरा मेळावा संदर्भात काय चर्चा झाली आहे? दसरा मेळावा हा 100% होणार आहे आणि तो 5 तारखेला संध्याकाळी होणार आहे। कुठे होणार अजून ठिकाण ठरलेलं नाही आहे, पण 100% शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे। तुमच्या गटाकडनं अर्ज देखील करण्यात आलेला आहे, मात्र अजून परवानगी मिळालेली नाही आहे। अन्य काही स्थळांचा पर्यायी विचार केला जातोय का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे मेळावा होणार की नाही हे उत्तर जर आपण मला विचारत असाल तर मेळावा होणार आहे, मेळावा होणार आहे, तर कुठल्या तरी जागेवर तो मेळावा होईल हे निश्चित आहे। मुंबईमध्ये हा मेळावा होणार आहे का? आणि अभूतपूर्व अशी मेळावा आता परवानगी मागितली आहे, शेवटी परवानगीवर अवलंबून आहे। तुमचा मूळ जो प्रश्न आहे मेळावा होणार किंवा नाही, तर मेळावा होणार आहे। तर त्या मूळ प्रश्नाला शिवाजी पार्कवर शिवसेनेचा अहो मी सांगितलं ना, परवानगी मागितली आहे, आता परवानगी आमच्या हातात नाही आहे। परवानगी मिळाली तर तिथे होईल, नाही मिळाली तर दुसरीकडे होईल, पण मेळावा होईल। यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये 2 दसरा मेळावे होतील आपल्या गटाकडून आणि तुमच्याकडून, एक शिवसेना प्रमुखांच्या विचारांच्या धर्तीवर हा मेळावा आमचा या ठिकाणी होणार आहे आणि एक कोणाच्या विचारावर होईल हे त्यांनी ठरवायचं आहे। एक अशी माहिती समोर येत होती की भाजपा आणि शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये समन्वयाचा कुठेतरी अभाव आहे, ज्या पद्धतीनं नेते कॅबिनेट आज मीटिंगचाच विषय होता त्यामुळे मला त्या गोष्टीचं माहिती नाही। आज शिवसेनेच्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी काय करावं या बाबतीमध्ये ही बैठक होती, त्याच्यामध्ये शिवसंपर्क अभियान या ठिकाणी सुरू करावं, संवाद यात्रा सुरू करावी, दसरा मेळावा त्याच्यामध्ये होईल, ज्या नियुक्त जिल्ह्यामध्ये राहिल्या त्या नियुक्त्यांची यादी तयार करावी, त्याचप्रमाणे सभासद नोंदणी करावी, या पद्धतीच्या सगळ्या सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि तीच बैठक या ठिकाणी होती। निश्चितपणाने त्या बैठकीमध्ये जे काय झालं मी ते आपल्याला सांगितलं।